केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत एकोणवीस तारखेला ते कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहेत आणि कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी ते कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये या ठिकाणी थांबणार आहेत राजर्षी शाहू महाराजांचा हा पुतळा आहे आणि या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अमित शहा या ठिकाणी थांबणार आहेत आणि त्यासाठी एक खास व्यवस्था केलेली आहे खास शिडी आहे ती बनवण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे खरं तर ही शिडी एका वेगळ्या पद्धतीची असणार आहे कारण अमित शहा यांचे चालण्याच्या स्टेप्स किती अंतर आहे त्याचबरोबर त्यांचं वजन त्याचबरोबर त्यांची उंची यानुसार हे सगळं शिडी आहे ती बांधली जाणार आहे मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी खरं तर या शिडीची सुरुवात होईल म्हणजे मी आत्ता उभा आहे त्या ठिकाणी म्हणजे शाहू महाराजांच्या पुतळ्याचा जो उजवा हात आहे त्या बाजूला खरं तर इथून हे स्टार्ट होणार आहे शिडी इथून काही स्टेप्स गेल्यानंतर पुन्हा शाहू महाराजांच्या पुतळ्याची जी पाठीमागची बाजू आहे त्या बाजूनं हा ही स्टेप पुन्हा एकदा वरच्या पातळीवर जाईल आणि त्याच्यानंतर आणखी वरच्या पातळीवरती स्टेप्स काही आहेत त्या जातील एकूण तीस स्टेप्स आहेत ते या नवीन शिडीला असणार आहेत आणि कुठेही म्हणजे अमित शहा यांच्यासोबत किती नागरिक अधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत किती नेते असणार आहेत याचा हिशोब करून हे सगळे नवीन शिडी आहेत ती बनवलेली आहे त्यामुळं पुढच्या दोन ते तीन ही आ, नवीन शिडी तयार होईल त्याचं डिझाईन आहे ते प्रशांत आ, हटकर यांनी केलेलं आहे आणि काही दिवसात म्हणजे दोन तीन ते तीन दिवसात या ठिकाणी ही शिडी बसे राज देशाचे गृहमंत्री अमित शहा एकोणीस फेब्रुवारी रोजी या कोल्हापुरामध्ये येतात समोलेयाच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने येत असतानाच याच ठिकाणी कार्यालयाचं या ठिकाणी देख त्यांच्या नजरेमध्ये दे या कार्यालयाची पाहणी पण होणार आहे त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्या दोन त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला त्या ठिकाणी अमित शहा साहेब भेट देणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना पुष्पहार घालणार आहेत आणि ते, ते पुष्पहार घालण्यासाठी जी तयारी पाहिजे ती जवळपास सतरा फूट उंचीवर शाहू महाराजाचा रसा चौकातला पुतळा आहे त्या पुतळ्याला हार घालण्यासाठी आम्ही एक नवीन पद्धतीचं स्टेजच त्या ते ठिकाणी तयार करतोय की जेणेकरून कोणत्याही पद्धतीने आमिषांना त्या ठिकाणी वर जाताना कुठलाही त्रास होणार नाही किंवा इझीमध्ये जाऊन ते पुष्पहार शाहू महाराजांच्या पुतळ्याला घालतील तशाच पद्धतीचा शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये सुद्धा दुसरं स्टेज करतोय जेणेकरून शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांचा सन्मान आणि त्या ते ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं पुष्पहार घालून त्यांना वंदन हे गृहमंत्री अमित शहा करणार आहेत आणि त्याची तयारी जोरात पूर्ण झालेली आहे येत्या दोन दिवसात हे काम पूर्णपणे होईल आणि त्याचबरोबर मंदिरात सुद्धा अंबाबाईच्या दर्शनाला ते जाणार आहेत त्या ठिकाणचे सुद्धा पाहणी आम्ही दररोज या ठिकाणी आमचं काम रंगीत तालीम सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं अमित शहाचा दौरा यशस्वी पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत अतिशय काळजीपूर्वक काटेकोर पद्धतीनं याचं हे नियोजन केलेलं आहे तीन टप्पे आहेत ते ठेवलेले आहेत आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार घालत असताना देखील उंची किती ठेवायची कशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्टेज बनवायचं ह्या सगळ्याचं अतिशय बारीक पद्धतीनं नियोजन आहे ते केलेलं आहे विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट